विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका कापड दुकानातील साठ्याचा अभ्यास या प्रकरणाची माहिती पाहणार आहोत. साठ्याचा अभ्यास अभ्यासतोय आपण. या ठिकाणी मी कापड दुकानाचा विचार केला आहे. तुम्ही वेगवेगळ्या दुकानातील साठ्याची माहिती चाही प्रकल्प करू शकता. फक्त कापड दुकानाचं मी दिलं आहे म्हणून तुम्हीही कापड दुकानाच करावा असं काही त्यासाठी नियम नाही. तुम्ही कुठल्याही दुकानातील साठ्याची माहिती घेऊ शकता. आपण यावर्षी साठा म्हणजे काय पाहिलेला आहे, तर त्या संदर्भातील आपण साठ्याचा अभ्यास करणारा हा प्रकल्प पाहूयात. चला तर सुरू करूयात कापड दुकानातील साठ्याचा अभ्यास. सुरुवात करतो आपण अनुक्रमणिकेपासून. अनुक्रमणिकेमध्ये पहिले प्रकरण प्रास्ताविक आणि संशोधन पद्धती. यामध्ये प्रस्तावना, प्रकल्पाचा विषय, प्रकल्पाची आवश्यकता व महत्त्व, प्रकल्पाची उद्दिष्टे, प्रकल्पाची गृहीतके, प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा आणि प्रकल्पाची कार्यपद्धती अशा पद्धतीचे 7 पॉईंट आपण लिहितो. त्यानंतर जी माहिती गोळा करतो त्या माहितीच्या आधारे तिचं वर्गीकरण करून विश्लेषण केलं जातं. ते आपण दुसऱ्या प्रकरणात करतो आहे. कापडाच्या साठ्यांच्या किंवा दुकानातील कापड दुकानातील साठ्याचा अभ्यास करताना कोणकोणत्या प्रकारचे कपडे आहेत त्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण ह्या ठिकाणी केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या प्रकरणामध्ये. आणि तिसरं प्रकरण आपण निष्कर्ष आणि शिफारशींसाठी ठेवलेलं आहे, ते प्रकरण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रकरणापासून. पहिलं प्रकरण प्रास्ताविक आणि संशोधन पद्धतीच्या संदर्भात आहे. सुरुवातीला आपण प्रकल्पाची प्रस्तावना 1.1 मध्ये करत असतो. यामध्ये साठा म्हणजे काय ह्या साठ्याविषयीची थोडीशी माहितीचा एक पॅरेग्राफ लिहा. त्यानंतर कापड दुकानाच्या साठ्याचा अभ्यास करताय तर ते कापड दुकान कोणत्या ठिकाणी आहे, आजूबाजूची स्थिती कशी आहे आणि त्यामध्ये साठा कशा पद्धतीचा असू शकतो याविषयीची थोडीशी माहिती लिहा. आणि ही माहिती समजून घेण्यासाठी आपण हा प्रकल्प निवडला आहे. अशा पद्धतीची प्रस्तावना तुमची सुरुवातीला असली पाहिजे. त्यानंतर 1.2 प्रकल्पाचा विषय. जो काही तुम्ही प्रकल्प करताय त्या प्रकल्पाचा विषय महत्त्वाचा असतो, तो देखील लिहा. त्यानंतर 1.3 प्रकल्पाची आवश्यकता व महत्त्व. प्रकल्प करण्याची आवश्यकता का आहे हे एका पॅरेग्राफमध्ये आणि प्रकल्पाचं महत्त्व कोणासाठी आहे त्याचा एक पॅरेग्राफ, अशा पद्धतीचे 2 पॅरेग्राफ या ठिकाणी करणं गरजेचे आहेत. त्यानंतर प्रकल्पाची गृहीतके. गृहितांमध्ये 2 ते 3 गृहितच फक्त ह्या ठिकाणी लिहा. तुम्ही ज्या साठ्याचा अभ्यास करणार होता त्या साठ्याविषयीची माहिती तुम्हाला काय आहे किंवा कशा पद्धतीचा तो साठा असू शकतो याविषयी तुम्हाला काय वाटतं ते ह्या गृहितांमध्ये लिहा. त्यानंतर प्रकल्पाची उद्दिष्टे. मुळात ह्या ठिकाणी थोडीशी चूक झाली विद्यार्थी मित्रांनो, ही चूक क्लिअर करा. उद्दिष्टे आधी लिहायची आणि गृहीतके ह्याच्यानंतर लिहायची, कारण उद्दिष्ट ठरवतो आणि त्यानंतर आपण त्याच्याविषयी काहीतरी गृहीत धरतो. म्हणून उद्दिष्टे आधी लिहा, गृहीतके त्याच्यानंतर लिहा. म्हणजे आपला हा 1.4 असेल आणि 1.5 गृहीतके असतील. ठीक आहे, उद्दिष्टांमध्ये आपण 5 उद्दिष्टे लिहिली तरी चालू शकतात. आपला ह्यावर्षीचा उद्देश मुळात 4 ते 5 पॉईंट अभ्यासणे हाच आहे, कारण उद्दिष्टांसाठी 4 मार्क आहेत. तुम्ही 5 तरी कमीत कमी लिहिणे गरजेचे आहेत, म्हणून 5 उद्दिष्ट या ठिकाणी लिहित असतो. कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहात त्याच्याविषयीची वाक्य ह्या ठिकाणी लिहिलेली असतात. साठ्यात कोणते साठे अभ्यासतात त्याचे वाक्य लिहा. त्यानंतर 1.6 हा
प्रकल्प विषयाची व्याप्ती आणि मर्यादा या संदर्भातला पॉईंट आहे. यामध्ये भौगोलिक व्याप्ती, कालात्मक व्याप्ती आणि क्रियात्मक व्याप्ती असे 3 पॉईंट आपण अभ्यासतो. भौगोलिक व्याप्तीमध्ये कोणत्या क्षेत्रफळाशी संबंधित हा प्रकल्प असेल याविषयीची माहिती, कालात्मक व्याप्तीमध्ये हा प्रकल्प कोणत्या कालावधीमध्ये तयार केला आणि त्यामध्ये असणारी माहिती कोणत्या वर्षांशी संबंधित आहे याविषयीची माहिती कालात्मक व्याप्तीमध्ये लिहा. त्यानंतर क्रियात्मक व्याप्तीमध्ये आपण माहिती घेऊन ह्या माहितीचं काय करणार आहोत, कोणती क्रिया करणार आहोत ते क्रियात्मक व्याप्तीमध्ये विश्लेषण केलं जातं. आणि शेवटचा पॉईंट ह्या प्रकरणातला राहतो तो प्रकल्प विषयाची कार्यपद्धती. कार्यपद्धतीमध्ये आपण 3 पॉईंट अभ्यासतो आहे नेहमी. संशोधन पद्धत, संशोधनाची कोणती पद्धत तुम्ही ह्या प्रकल्पासाठी वापरली. त्यानंतर आधार सामग्री व माहितीचे संकलन, कोणत्या माहितीच्या संकलन करण्याच्या स्रोतांचा तुम्ही वापर केला, कोणते स्रोत वापरले, कोणत्या पद्धती वापरल्या, कशाचा वापर केला माहिती गोळा करण्यासाठी, ते पॉईंट ह्या ठिकाणी मेन्शन करा. शेवटचा नमुना निवड, प्रस्तुत प्रकल्पात साठ्याचा अभ्यास करत असताना तुम्ही कशाची निवड केली, विविध कापड दुकानं होती त्यामधील कोणत्या कापड दुकानाची निवड केली आणि जे काही साठे असतात कपड्यांचे त्यामधील कोणत्या साठ्यांच्या प्रकारांचा निवड केलेली आहे ते ह्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इथं तुमचं पहिलं प्रकरण संपेल. नंतर प्रकरण 2, गोळा केलेली माहितीचं विश्लेषण करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, म्हणून प्राथमिक आधार सामग्रीचे विश्लेषण, त्यामध्ये थोडीशी प्रस्तावना अपेक्षित असते. ह्या प्रकरणात तुम्ही काय करणार आहात याविषयीची माहिती सांगा. त्यानंतर पहिला टेबल, पहिलं उद्दिष्ट आपण ह्या ठिकाणी घेतले अभ्यास करण्यासाठी कापडाच्या साठ्याचे वर्गीकरण, म्हणजेच स्त्री पुरुष, मुले मुली अशा पद्धतीचे लिंगभेद आपण केले आणि त्यांचे कपड्यांचे साठा किती आहे दुकानात, किती रुपयांचा आहे तो आपण ह्या ठिकाणी शोधला आणि त्याच्या किमती लिहिलेल्या तुम्हाला दिसतील. स्त्रियांचा साठा किती, पुरुषांचा किती, मुलांचा किती आहे, मुलींच्या कपड्यांचा साठा किती आहे आणि असं एकूण त्या दुकानात किती कपड्यांचा स्टॉक किंवा साठा दिसतो ते तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर त्या तक्त्याचं स्पष्टीकरण गरजेचं आहे. वरील तक्त्यावरून काय दिसून येतं ते 5-6 ओळींमध्ये कंप्लीट करा. दुसरं टेबल, ऋतुमानानुसार साठ्याचं वर्गीकरण, म्हणजे तुमच्याकडे जे कपडे असतात हे कपडे काही उन्हाळ्यासाठी वापरले जाणारे, काही पावसाळ्यासाठीचे, काही हिवाळ्यासाठीचे कपडे असे पण आपल्याला साठा विभागता येऊ शकतो. ह्या ठिकाणी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये वापरले जाणारे कपड्यांचे साठे किती आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी समोर लिहिता येऊ शकतं आणि एकूण साठा. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण, स्पष्टीकरण देखील महत्त्वाचं आहे. टेबलमध्ये काय आणि कोणत्या संख्या दिसत आहेत त्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण करा. यानंतर पुढचा अभ्यास केला आपण कपड्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण. कपड्यांचं वर्गीकरण आपण रेडीमेड ड्रेस, रेडीमेड मटेरियल, सॉरी ड्रेस मटेरियल, गणवेश, अंडरगार्मेंट आणि इतर अशा पद्धतीचे कपड्यांचे प्रकार केलेत आणि त्याचा साठा किती आहे त्याची माहिती या ठिकाणी लिहिली. त्याचंही स्पष्टीकरण आपण पुन्हा खाली टेबल तयार झाल्यानंतर केलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे की पुरुषांच्या कपड्यांच्या साठ्यांचं वर्गीकरण, मुलांचे, मुलींचे, स्त्रियांचे, पुरुषांचे आपण असे वेगळे साठा पाहिलं होता, तर पुरुषांच्या साठ्यामध्ये त्यांच्या कपड्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे, साठा कसा आहे याची माहिती घेतली. म्हणजे पुरुषांच्या कपड्यांमध्ये फॉर्मल ड्रेस किती, पार्टी कॅज्युअलचे ड्रेस किती, ड्रेस मटेरियल किती रुपयांचं आहे, अंडरगार्मेंट किती रुपयांचा साठा अंडरगार्मेंटचा आहे आणि इतर काही उरलेले असतील घटक तर त्यांचा साठा किती रुपयांचा आहे असे एकूण साठा पुरुषांचा अभ्यासलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण करा. स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. यानंतर
स्त्रियांच्या कपड्यांचा साठा आपण अभ्यासतोय. स्त्रियांच्या कपड्यांची देखील माहिती घेण्यात आली, तिचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते खालील प्रमाणे. स्त्रियांच्या कपड्यांचा साठा जर तुम्ही पाहिला तर ड्रेस, साड्या, ड्रेस मटेरियल, गाऊन, नाईट ड्रेस, अंडरगार्मेंट आणि एकूण अशा पद्धतीचे स्त्रियांचा साठा आणि त्याचं स्पष्टीकरण केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. व्यवस्थित तुम्ही साठा पहा, त्या पद्धतीने आकडेवाऱ्या तुमच्या चेंज होऊ शकतात. हा फक्त एक नमुना म्हणून तुम्हाला अभ्यासासाठी प्रकल्प आहे. प्रत्यक्षात तुम्हालाच हे सगळं संशोधन करायचं आहे आणि प्रकल्प तयार करायचे आहेत. हा एक तुम्हाला नमुना म्हणता येईल की जो तुम्ही समोर ठेवून प्रकल्प अभ्यासू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. यानंतर प्रकरण 3, निष्कर्ष आणि शिफारशी, यामध्ये प्रस्तावना, या प्रकरणात आपण काय करणार आहोत ते याची या विषयीची माहिती सांगणारी प्रस्तावना केली तरी चालेल. त्यानंतर निष्कर्ष, आपण जे काही माहिती गोळा केली त्या माहितीवरून जे काय 4-5 टेबल बनवलेले आहेत त्या प्रत्येक टेबलवरून एक निष्कर्ष असे जर पाहिले तरी तुम्ही 5 निष्कर्ष लिहू शकताय. ह्या ठिकाणी आपण 3, 4 आणि 5 निष्कर्ष काढलेले आहेत. प्रत्येक टेबलवरून एक म्हटलं तरी 5 निष्कर्ष सहज तुमचे तयार होतात. यानंतर शिफारशी, कपड्याच्या दुकानाच्या मालकाला तुम्हाला काही शिफारशी करायची असेल, काही उपाय सुचवायचे असतील तर ते उपाय शिफारशींमध्ये सांगावे लागतात. मागणीचा विचार करून वाढ करावी, कपड्यांचा साठा अभ्यासून साठा वाढवावा, किंवा एखादा साठा कमी करावा, दुसरा साठा वाढवावा, कोणता कमी करायचा, कोणता वाढवायचा, या पद्धतीने आपण शिफारशी त्याला करू शकतो. असे तुम्हाला 5 मिनिमम करायचे आहेत. जास्त जर करता येत असतील, लिहिता येत असतील तर लिहायला हरकत नाही. मी या ठिकाणी 7 शिफारशी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि शेवट आपला प्रकल्पाचा होतो तो संदर्भ सूचीने, की ज्यामध्ये आपण प्रकल्प करण्यासाठी कोणकोणते घटक, कोणकोणती पुस्तके, कोणकोणते स्रोत वापरलेले आहेत त्यांचा संदर्भ ह्या ठिकाणी देत असतो. आणि शेवटी तुमचा प्रकल्प ह्या ठिकाणी कंप्लीट होईल. अशा पद्धतीने प्रकल्प लिहिला तो खूप छान असे मार्क तुम्हाला प्रकल्पाला मिळवता येतील. हा एक नमुना प्रकल्प आहे, तो तुम्ही जवळासमोर ठेवून कुठल्याही दुकानातील साठ्याचा अभ्यास करून अशा पद्धतीचा प्रकल्प तयार करू शकताय. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन प्रकल्प पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा.